डोस्यासोबत खाल्ली जाणारी मस्त चटपटीत आणि झटपट होणारी बटाट्याची भाजी आज आपण बनवणार आहोत. नमस्कार, मी आहे ज्योती पवार. ज्योतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतीज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी 1/2 किलो बटाटे शिजवून घेतले आहे आणि त्याची सालं काढलेली आहे. 1 मोठा कांदा उभा कापून घेतला आहे. 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. 1 टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. कढईमध्ये टाकूया 1/2 पळीपेक्षा थोडंसं जास्त तेल. साधारण हे 3 मोठे चमचे तेल आहे. तेल गरम झाल्यावर त्यात टाकूया मोहरी. मोहरी छान तडतडली की त्यात टाकूया कांदा आणि मिरची. कांदा आणि मिरची छान गुलाबी रंगावर तळून घ्यायची आहे. कांदा आणि मिरची गुलाबी रंगावर तळल्या गेलेली आहे. आता यात टाकूया टोमॅटो आणि कढीपत्ता. कढीपत्ता दाखवायचं राहून गेलेलं होतं. आणि हा टोमॅटो 1/2 वट शिजेपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. टोमॅटो 1/2 वट शिजला की बाकीचे मसाले यात टाकूया. आता यात टाकूया 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल मिरची पावडर. याने या भाजीला रंग खूप सुरेख येईल. थोडासा हिंग आणि 1 चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर हे सुके मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आता यात टाकूया शिजवून घेतलेले बटाटे. बटाटे असे हातानेच कूस करून टाकायचे आहे. इथे मी सर्व बटाटे टाकून घेतलेले आहे. आता हलक्या हाताने ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे. बटाटे आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. काही बटाट्याच्या फोडी मोठ्या राहिल्या असतील तर चमच्याने अशा त्या तोडून घ्यायच्या आहे. इथे मी ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता यावर 3 मिनिटासाठी झाकण ठेवूया. गॅसची फ्लेम लो करायची आहे. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण उत्तप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. 3 मिनिटानंतर ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. सर्वात शेवटी यावर टाकूया थोडीशी कोथिंबीर. तयार आहे डोस्यासोबत खाल्ली जाणारी चटपटीत बटाट्याची भाजी. तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतीज रेसिपी मराठीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.